पेपर कपचा पंखा बनवूया. ह्याकरता पाहिजे एक पेपर कप, एक कार्डशीटचा तुकडा 60 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर, एक सायकलचा स्पोक, प्रेस बटन, कात्री व इतर काही साहित्य. पहिले आपण घेऊया कागदाचा तुकडा आणि त्याला आपण दुमडून घेऊया पंख्यासारखं. प्रत्येक घडी ही अंदाजे 1.5 सेंटीमीटरची असायला पाहिजे. अख्खी पट्टी दुमडून घेऊया आपण. पट्टी उघडली की अशी दिसेल, कॉरुगेटेड स्ट्रिप सारखी. हा झाला एक भाग पंख्याचा. आता एक प्रेस बटन घ्या. लहान मुलांच्या फ्रॉक्सना असतं तसं. त्याचा फक्त आपल्याला एक भाग लागणार आहे, ज्याला पिप असतो. आता आपण पेपर कप घेऊन त्याच्या खालच्या बाजूला एक भूक पाडूया. त्याला आतनं रबर ग्लू लावून आपण पिप लावूया, म्हणजे बटनचा एक भाग. ते बघा आतनं कसं दिसतंय ते. आणि आता बाहेरच्या बाजूनी पेपर कपच्या तोंडापाशी आपण रबर ग्लू लावून घेऊया. थोड्या वेळ थांबून त्याला वाळू द्या. आणि आपल्या कॉरुगेटेड स्ट्रिपला पण आपण थोडा रबर ग्लू लावू आणि त्याची दोन्ही टोकं जोडून घेऊया, म्हणजे बनेल एक रिंग. आता ही रिंग चिकटूया पेपर कपवरती अशी. हे बघा खालनं आणि वरनं. आता प्रत्येक पातीला आपण अंदाजे 1.5 सेंटीमीटरचा कट देणार आहोत आणि मग एक तिरका कट, ज्याच्याने आपल्या पंख्याच्या पाती बनतील. जो भाग उरेल त्याला आपण काढून घेणार. असं प्रत्येक पातीला आपण कापून घेणार आहोत आणि पाकळ्या बनवून घेणार. ह्या बनतील आपल्या पंख्याच्या पाती. बघा सगळ्या कापून घेतल्या आहेत त्या. दिसायला फारच छान दिसत. प्रत्येक पात आपल्याला वळवून देखील घ्यायची आहे. दुसरा एक कार्डशीटचा तुकडा आपण आता मध्यभागी लावणार आहोत पेपर कपचा. हा आपल्या सायकलच्या स्पोकला सपोर्ट करेल. हा झाला पंख्याचा पूर्ण भाग तयार. मस्त दिसतो सगळ्या बाजूनी. आता आपण सायकलचा स्पोक घालूया सपोर्टमधनं पिप पर्यंत. पंखा सहजपणे फिरायला पाहिजे. आणि आता हा जर का आपण सीलिंग फॅनच्या खालती धरला तर मस्त फिरायला लागतो, गोल 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 गोल. आणि दिसतो किती छान. खालनं पण तुम्ही याला छानपैकी सजवू देखील शकता आणि मग एका स्टँडवर ठेवू शकता, म्हणजे तो स्वतःहून फिरत बसेल. अन्नमन्न फुंकर पण द्या त्याला.